आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अळते येथील बिरदेव देवाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणामध्ये 27 ते 29 नोव्हेंबर अखेर संपन्न होणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. दिनांक 27 रोजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते 5:00 श्रींच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. 9:00 अण्णासाहेब सायमुते यांनी बांधलेल्या स्वागत कमानीचं विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याचवेळी अरुणराव इंगवले यांच्या प्रयत्नातून बांधलेल्या सांस्कृतिक हॉलचं उद्घाटन अरुणराव इंगवले यांच्या हस्ते होणार आहे. 10:00 किरण इंगवले, संदीप कारंडे, अजिंक्य इंगवले, अंकुश चौगुले यांच्या हस्ते पालखीचं पूजन व मिरवणुकीचा सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी पालखी आगमनानंतर आरती व गोडा नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम आहे. मोहन कोळेकर, प्रेमदास खरात, प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी 9:00 महिलांसाठी डोक्यावर घागर घेऊन पळणे या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. दिनांक 29 रोजी रात्री 8:00 धनगरी ढोल वादन स्पर्धा आयोजित केली आहे. सदरच्या स्पर्धेचं उद्घाटन प्रवीण जनगोंडा, संदीप कारंडे, सुदाम चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेचं नियोजन श्री बिरदेव यात्रा कमिटी आळते यांनी केलं आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी आळतेहून रोहन साजणे.